का जेडे आज इकडे कशी का नको यायला का बर काय देऊ सांग पेन दे पेन वै बाप्पा तुमची शीतल कुठे दिसत ना आमची शीतल वै असेल की इथंच कुठेतरी का ग काय नाही हो सहजच विचारलं बाकी अप्पा तुमची शीतल इट्टी दांडू चांगलाच खेळते की काय चेष्टा करते काय ती कशाला खेळली इट्टी दांडू आव चेष्टा नाही करत आहे काल तिनं मारलेली इट्टी आमच्या मम्मीला लागली म्हणजे इट्टीच केली म्हणायची की काय म्हणला अगं म्हणजे मला म्हणायचंय वहिनीने इट्टी बिट्टी लागली नाही ना अहो लागली बिल्ली नाही म्हणजे चांगलीच लागली हात सुजलाय तिचा अहो कशाला हात लावून देईना झाली आता आमची मम्मी होती म्हणून काही बोलली नाही दुसरं कोण असत ना तर म्हणलं असत मुद्दामच मारली मुद्दाम कशाला मारती ते बी आहेच म्हणा बाकी काय चाललंय हो शीतलच काय चालणार परीक्षा झाली आता निकाल हा आता जरा नॉर्मल वाटते तुमची शीतल नाहीतर मध्ये मध्ये लईच टेन्शन घेतलं होतं तिनं आता खुश असती बघ तुला बी तसंच वाटतंय ना आम्हाला बी तसंच वाटत होत पण बहुतेक परीक्षेच टेन्शन घेतलेलं आता पेपर सोपे गेलेत ना त्यामुळे नॉर्मल आहे काय रेडे अग शीतल 100 वर्ष आयुष्य आहे बघ तुला तुझा विषय चाललेला आता माझं आणि काय असं काही खास नाही असंच आपलं बर बर आप्पा रिचार्ज आहे का हाय की तुला मारायचंय नाही माझा नाही माझ्या एका मैत्रिणीच्या मोबाईलवर मारायचंय पैसे दिलेत ना मैत्रीण हा नंबर सांग हा अर रिचार्ज संपलाय शीतले तू पैसे माझ्याकडे ठेव संध्याकाळी रिचार्ज मार तू अरे नाही 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 अरे तिला लई अर्जंट काम आहे काय आप्पा तुझ्या रिचार्जचा काही उपयोग नाही जाते मी अगं शीतले हिला कुठल्या मैत्रिणीच्या मोबाईलवर रिचार्ज मारायचा असेल मैत्रिणीच्या नावाखाली अजिंक्यांच्या मोबाईलवर तर नाही ना मारायचं पण अजिंक्यांच्या नंबरवर तर मी मारलाय रिचार्ज बोलून संपला बिंपला तर नसेल ना पण बोलणार कधी त्यांना वेळ पाहिजे ना अजिंक्यांकडं दुसरा फोन बिन तर नाही ना नाही नाही ही काय करते त्याच्यावर लक्षच ठेवलं पाहिजे जेडे अग पेन घे की हा हे घ्या अगे अग तुझं राहिलेले पैसे घेऊन जा की आज स्विमिंग क्लासला मजा आहे का नाही पाहून तर मगला का हरला का नाही दिवसाने गेलो हो आजा काय बी म्हण काय शेवटीत नदीत पाहुणं ना ते नदीत पाहुणं नाही नुसतं गावाकडून आमच्या हिरीत पाहून जातो एकदा अरे मी तर असली झपकीनं सुरू मारते बरं का ती तो काढूनच वर होती नाद गोळा हे बाबा आय सांगतो हिरीच कौतुक एकदा आमच्या कृष्ण नदीत पाहून बघ अरे बहुर बहुर का राजा ए थांब ए कर्नल तू काय एवढा खुश आहे तुझे नाही पता काय तू बोल घ्या आर्मी नंबरची लिस्ट लागली काय सांगतोस असं पण असते रे चल अयो भाऊ तेव्हा आपला नंबर देख मेरा मी नन नंबर आले त्याने थांब की जर बघतात ना आईच्या गावात राजाचा नंबर बघितला का काय झालं अरे आपला भाऊ लई लकी आहे माहितीये का अजय तुझ्या नंबर मध्ये एस आलाय त्याला काय झालं यार एस अल्फाबेट आर्मी में खास होता है क्या ओ पाजी
आर्मी का तो पता नहीं पण माझ्या भावासाठी लई खास आहे अजय येस फॉर शीतल अजिंक्य अजिंक्य अजय बात तो मेरे दिमाग में नहीं आई अरे खरच की लगा मग अजय पार्टी बाबा पार्टी 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 पार्टीचं सोड अजय अरे बाबा शीतल तुझं कुठंच पिच्चा सोड ना आता मी रो छातीवर हम बने तुम बने एक दूजे के लिए ओ यारा ओए मुझे तो लगता है ना ओए रब की यही मर्जी है अजिंक्य और शीतल ना एक दूसरे के लिए बने हैं ओ इनके प्यार के चर्चे ना यारा ओ सदियों सदियों और सदियों तक चलेंगे कर्नल ये ज्यादा हो रहा है ओए रब दीसो ओए झूठ बोले तो कुआ कटे ओए सच्ची कह रहे यार अजय अरे तो कर रे बा तू फक्त बघत तुझा शीतलचा प्रेम आ ले हे तमा या कष्ट गडबड म्हटला की तो नवीले नंबर नोटला की बंदी दे हे नीट बोल हे तमा ना सीधा मातरतीनी राहुल अप्पे हे हे क्यों देतो खराय हे अरे तू गपे उतर आणि तू तू मला मारणार इलेला तू साईज बहिली का एका बुकीतच दात घाल काय लावलं रे काय शिस्त आहे की नाही सर यानं मला शिवी दिली सर अहो सर ते खोटं बोलतोय अहो केकेची भाषा कन्नड आहे तू कितीतरी प्रेमाने बोलला तरी भांडल्यासारखं वाटतं होय होय सर केकेचं घ्यात काय डिफॉल्ट नाही डिफॉल्ट आहे सुम्याचा आहे हे सांगायला रेट चालतं माग खरंय सर अजिंक्य शिंदे काय खरं आणि काय खोटं हे तू मला सांगायची गरज नाही तुम्ही कायम आगाऊपणा करत असता तुम्हीच त्याची खोड काढली असेल आओ सर शपथ नाही सर इसकी पनिशमेंट मिलेगी जाओ साइड में जाके अंगूठे पकड़ो पर सर सुना नहीं क्या जाओ यस सर शितलीच्या तर्क नाही पुरीची ती पुरीच्या तर माझ्या बी वाटायला गेली हिचं अजिबात काही चांगलं होत नसते सांगून ठेवते हात सुचतोय काय की बैल अध्यक्ष अध्यक्ष आहे का घरात कोण भैया साहेब या की काय मामी तुम्ही येतोय दिवसा डावड्या झोपा काढत बसलाय झोपा कुठं काढतीये माझी अवस्था कशी झाली आहे बघा की तुमचं तर लक्ष बी नाही माझ्याकडं लक्ष नसतं इथपर्यंत आलो का तुम्हाला बघायला काय टॅलेंट हा गिव हर कोकोनट वॉटर हा मामी हा गो बया अहो कशाला म्हणजे काय गरज होती याची कशाला आहो शाळेचं पाणी प्या जरा एनर्जी येईल जीवात आहो इथं साधं घरात कुणी पाणी देईना मला हातात आणि तुम्ही माझ्यासाठी चक्क नारळ पाणी घेऊन आलं अहो कसं असतं मामी आपल्या माणसाची काळजी आपल्या माणसालाच असती देर युआर म्हणलं मामीला वॉटर घेऊन जावं म्हणजे फिलिंग बेटर वाटेल बेटर म्हणजे चांगलं वाटेल होय कस आहे जीवन जीव जाणलं का नाही तरच माणसाच्या आयुष्याला अर्थ आहे बघा नाही मामी मला एक लई मोठा प्रश्न पडलाय म्हणजे एवढी इट्टी लागू सर तुम्ही काय करत होता विचारा किती शीतलला तिच्यामुळे झालंय समज ती बचत गटाचा माणूस आला होता मग मी सह्या करत होते ना आणि नेमकं बघा तिने इट्टी हाणली ती माझ्या हाताला लागली विचारा तिलाच
मामी तिला विचारणं जर का एवढं सोपं असत तर तुम्हाला मध्ये घेतलं असतं का? आमचा मिनिस्टरला नसतं का? हा बघा भैया साहेब, तुमच्यामुळे गप बसले मी. म्हणलं उगाच शेणगत आणायला, कारण कसंय जास्त ताणायला गेलं ना तर तुमचंच तुटल. नाही मामी थँक्यू, तुम्ही आमच्यासाठी एवढं करताय, पण या सगळ्यात तुम्ही लई मोठी गोष्ट मिस करताय असं वाटत नाही का? म्हणजे आमचं स्थळ शीतलच्या घरी. अहो भैया अशा कामांना येळ लागतो. कसंय सगळा विचार करून अभ्यास करून मग पाऊल टाकावं लागतं, तुम्ही किती घाई करताय. आम्ही कुठं म्हणतो इमिजिएट मध्ये करा. हा जो काय स्टडी करायचा आहे, सर्वे करायचा, रिसर्च करायचा आहे, करा की पण फुल तयारीने घुसा. तुम्ही काय काळजी करू नका. बर काय घेणार, चहा कॉफी? नको, हाताला लागलंय ते कॉफी. तुम्ही आमच्यासाठी एवढं नारळ पाणी आणलंय. आम्ही व्हॉट इज दिस, परतफेड करताय का? ते तुमच्या बायकांमध्ये असत, एकीनं जंपरच्या पिसानं वट्टी भरली की दुसरीनं 2x2 पिसानं परत वट्टी भरायची. काय बाया कामडीच करता की तुम्ही? मग बर आता एके दिवशी जेवायलाच या निवांत. बर येऊ परत कधी तरी, येऊ का? मामी घरातलं शांतता आहे, कुठे गेलेत सगळे? ही गेल्यात कामावर, जैड गेली असेल इथंच मैत्रिणीकडं, म्हातारी बसली असेल त्या शीता काकूच्या घरी. हेच शुळप्याच्या का पाहण्यात. भैया साहेब तुम्हाला म्हणून सांगते, मला जर काही झालं की म्हातारी बसते बघा गावभर फिरत. का बर? आता का बर म्हणजे कामाचा बोजा पडेल ना अंगावर. मामी आता एवढ्या म्हातारा माणसाने या वयात काय काम करायची? गिळायचं कसं कळत ऑटोमॅटिक, भूक लागली की इतकी तर तर चालत घराकडं. मी काय म्हणते जरा बारीक सारीक काम केलं तर काय होतंय? नाही जिथं जाईल तिथं माझी बदनामी करत बसली असेल. पण तुमची बदनामी करावी असं तुम्ही काय केलंय बरं? कसंय भैया माणूस पुढं चाललं म्हणजे प्रगती व्हायला लागली का नाही हे बघवत नाही एकेकाला. आता एवढं मोठं पद मला मिळालंय म्हणल्यानंतर जरा घरचं काम कमीच होणार की है का नाही? तेवढंच धरून बसती बघा म्हातारी आणि फिरती गावभर कालवा करी. हेच पटत नाही बघा मामी मला, एखादी स्त्री पुढे चालली ना की सपोर्ट करावा सगळ्यांनी. तेच म्हणते मी. पण चला हे एक बरे, तुमच्या घरातच तुम्हाला विरोधक मिळाले याचा अर्थ तुम्ही प्रगती करताय. काय असो येतो आम्ही, काळजी घ्या. तशी एक सरे बिक्सरे काढलं का? नाही. बर मी करतो पाटलाच्या दवाखान्यात फोन, दाखवा त्याला. आणि पाणी घ्या कोकोनटचे. गेट वेल सून, येतो. हा डॉक्टर साहेब. काका मी जे काय शिक्षा भुगतोय तुमच्याच बॅचला भुगतोय. पिट्टा पिट्टाच पडला ना आज ते. यार ये ना, मी तर बंदगी तो हद्दी हो गई. हम छेपे वो छेपे ना अकेला ही बारी पड़ रहा है. कर्नल साधारणची गोष्टच नाही. अरे मी एकट्याने जरी नुसतं ठरलं का नाही तरी लागा काय बाबा. अरे मला तर नुसतं दिसू दे जाता कुत्र का फोडतो नाही मी त्याला. गपचा. अरे हाना मार करून हा प्रश्न नाही सुटणार. काय होईल थोड्या वेळेसाठी आपलं ऐकू शांत होईल. हे बघ आपण इथं ट्रेनिंग साठी आलो काय? अरे आपण भारतीय सैन्याचे फौजी आहे. हा लका आपल्या आपल्यातच वाद घालायचं होय. हा राजा हे आता काय आम्हाला कळत नाही का? आणि तुला माहिती आहे की माझा स्वभाव कसा आहे, पण त्या सुमेला काय नको का? हा इक्या काय बी करून त्याला जन्माच्या दल घडवलं पाहिजे, त्याचा सगळा माझा उतरला पाहिजे. ये राहुल पीक खरं बोलते, त्याला त्याच्या शिक्षा झालीच पाहिजे. हो दे ना. हा ठीक आहे, नाही का आपण त्याला वेगळ्या पद्धतीने ट्रीट केलं पाहिजे. म्हणजे त्याला आणि कसली स्पेशल ट्रीटमेंट द्यायची? हा अरे तो आमदार आहे का विके, त्याचं माज उतरायचं असेल ना तर त्याला ज्या गोष्टीचा गर्व आहे ना त्याच्यावर आपण चॅलेंज द्यायचं.
ओ विचारवंत, तुम्हाला ज्या पद्धतीने जायचंय ना त्या पद्धतीने जा. या लोकांना ना असली भाषा कळत नाही हे चांगलं माहिती आहे मला. आणि आम्हाला कुठल्या पद्धतीने जातो ना त्या पद्धतीने आम्ही जातो. काय राहुल्या आणि क्या, मला तर जिथं दिसेल का नाही तिथे त्याला बुटान फोडतो नाही बघ, फटस फोडतो नाही बघ त्याला. यार क्या बोल रहे हो, हमें कुछ समझ में नहीं आ रहा और सब ऊपर से जा रहा है. ऐसा बोलो कि हमें भी समझ में आए क्यों के करना खरे. यार ನೀವು ಏನಂತಾರೋ ನನಗೂ ಏನೂ ತಿಳಿದಿಲ್ಲ. ಹೌದಾನ ಮತ್ತೇನ ಸಪೋರ್ಟ್ ಕೊಡ್ತೀಯೋ ಅರ್ಥ ಸಪೋರ್ಟ್ ಕೊಡ್ತ ಆಪಲ್ಲ ಅಸ ಮು ಬಗಜಾ ಆಮ್ಸರ್ ಏನ್ ಮೇಜರ್ ಆತಾ ಫಕ್ತ ಬಾವಾ ತುಮನ್ ಬಗ ರಾಣಾಸ ಕೊಡ್ತೋ ನೇ ಬಗತಾ ಹೇ ಬಗ ಆಪನ್ ಇತ ಭಾಂಡನ ಕರಾಲ ಆಲು ನೈ ಅರೆ ಹೋಯ್ ಕಿ ಅಂತ ಸುಮ್ತಲ ಕಾಯ ನಕೋವೆ ಅರೆ ವಿಕ್ಯಾ ತೆಲ ಕಳೆತ ನೇ ತರ ಆಪನ್ ಸಮಜದಾರ ಪಣ ಗೆವು ನಾ. ह्याचा अर्थ म्हणजे कोण बिलन अवसान गेली की हा ते काय नाही आज्या तर सुमतेमुळे आपल्या सगळ्यांना शिक्षा बघायला लागल्या ते बी काय कारण नसताना. होई तो यार हमारी थोडी गलती थी. अरे बघ करणार बी आपल्यासाठी आलाय मग ए पश्या. अरे तू बोल की काहीतरी. काय बोलू. हा ना मला लगा उगा चाला विचारलं बघ की. आणि आज्या ते काय बी असू द्या सुम्याची आम्ही जिरवणार म्हणजे जिरवणार. होय होय काय भाव नो ठरलं जिरवायची. अजय हच एवढ्या लांब रिचार्ज मारा आले खरं पण आता हित तरी मिळतोय का नाही काय माहित. एवढ्या लांब रिचार्ज मारायला आले म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड असणार. रिचार्ज आहे का? कुठला? नंबर बरोबर आहे का? होय बरोबर आहे. मार 200 चा. हा झाला. ठीक आहे थँक्यू. काका रिचार्ज मारायचं. हो नंबर लेख. झाला. हा काका जरा तुमचा फोन देता का प्लीज, मला एक अर्जंट फोन करायचंय. या नंबरवर न फोन केला म्हणजे अजिंक्यांना कळणारच नाही की नेमका कोणी फोन केलाय. सांगतायत म्हणजे आपण नक्कीच बेळगाव मध्ये असणार. शीतल अजिंक्य याच नंबरवर तर बोलत नसतील.